एक मे पासून 18 ते 44 वयोगटामधील नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आलं, परंतु लस घेण्यासाठी ऑनलाईन नाव नोंदवून तारीख घ्यावी लागते तरच लस दिली जाते. याप्रसंगी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय मुगले म्हणाले की ऑनलाईन नोंदणी करत असताना ओटीपी नंबर टाईप करेपर्यंत काही सेकंदात लाईन ब्लॉक होते, परंतु इतर तालुक्यातील नागरिक या केंद्राचं नाव टाकून लस घेऊन जात आहेत. काखेत कळसा गावाला वळसा या म्हणीचा प्रत्यय स्थानिकांना येतोय. इतर तालुक्यातील नागरिकांमुळे स्थानिकांना लस मिळणं अवघड झालं आहे. सरसकट ऑफलाईन पद्धतीनं आधार कार्ड पाहून लसीकरण करावं, दिव्यांग व्यक्तींना प्राधान्यक्रमाने लस देण्यात यावी, तसेच ज्या लोकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत, जे दारिद्र्य रेषेखाली आहेत, त्यांचे ऑफलाईन पद्धतीनं लसीकरण करणं गरजेचं आहे. नागरिकांची अडवणूक आणि दिशाभूल होत असेल तर कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. इतर तालुक्यातील लोकांना मनसेच्या वतीनं लसीकरणाला मज्जाव करू. कृपया तालुक्याबाहेरील कोणत्याही लोकांनी तालुका केंद्राचं नाव टाकू नये, अन्यथा मनसे अशा लोकांना प्रवेश करू देणार नाही. शासनानं त्वरित बदल न केल्यास मनसेच्या पद्धतीनं आक्रमक आंदोलनाचा इशारा मोगले यांनी दिला आहे. जे सरकारने जे 18 ते 44 साठी जे लसीकरणचा डोस चालू केलेला आहे, ऑनलाईन पद्धत चांगली आहे, परंतु खऱ्या अर्थाने ऑनलाईन मध्ये ज्या वेळेला वेबसाईट ओपन केली जाते त्यावेळेला जे तालुके वाईज येतात वॅक्सिन, तर 2 सेकंदाच्या आत आपला ओटीपी नंबर टाकूस तर, रजिस्टर केलेला नंबर टाकूस तर लिंक लगेच जाते. तर अशा प्रकारे जे 18 ते 44 खऱ्या अर्थाने हे विद्यार्थ्यांची जे हाल होती, विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने त्या डोसची गरज आहे, तो डोस मिळत नाही, तर सरकारनं माझं एवढं सांगणं आहे की आपण ऑफलाईन सुरू करावं. आणि ह्याच्यामध्ये एक असं निदर्शन देत आहे, राहता ग्रामीण रुग्णालयामध्ये राहता तालुका आहे, तर त्या तालुक्यामध्ये अध्यक्षा 640 डोस झालेले आहेत, 640 पैकी 20 ते 22 डोस फक्त राहता तालुक्यातले झालेले आहेत. इतर तालुक्यातले लोक मग नगर शहर असन, संगमनेर असन, कोपरगाव असन, त्यानंतर श्रीरामपूर नेवासा नगरमधले लोक जर समजा राहतेमध्ये येऊन डोस घेत असल, त्यामुळे 18 ते 44 हा विद्यार्थ्यांनी करायचं काय, त्यांना कसं मिळणार, यामध्ये माझं प्रशासनाला एवढं सांगणं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने की खऱ्या अर्थाने 100% लसीकरण तुम्ही ढोस हा राहत्या तालुक्या करता ग्रामीण रुग्णालयाला तालुक्या वाईज करावं, जेणेकरून इथल्या जे आपले 18 ते 44 जे विद्यार्थी आहेत त्यांना मिळत, जेणेकरून त्यातल्या त्यात सेकंड डोसचा जो राहिलेला ज्येष्ठ नागरिकांचा एवढा मोठा प्रॉब्लेम झाला की पहिला डोस त्यांना मिळाला, सेकंड डोस मिळत नाहीये आणि 18 ते 44 डोस मिळत नाही. गुजरात राज्यामध्ये आता वेबसाईट ओपन करून जर बघितलं तर अख्ख्या तालुक्याच्या तालुक्यावाईट इतकी वॅक्सिन दाखवत आहे ऑनलाईन का तिथं जे आहे ज्येष्ठ नागरिकांकरता खुले आहे, परंतु मग हे महाराष्ट्र राज्यामध्ये असं का, आपल्या नगर जिल्ह्यामध्ये असं का, सरकार एकीकडे दुटप्प्याची जर भूमिका करत असेल तर ह्या COVID-19 ब्रेडमध्ये खऱ्या अर्थाने जे लसीकरण जो आज कोरोनाच्या काळामध्ये जो आधार आहे तो आधार या तरुणांचा डिस्काउंट घेतल्यासारखं होत आहे. तर माझं प्रशासनाला एवढं सांगणं आहे, तहसीलदार साहेबांना एवढं सांगणं आहे, राहता तालुका 100% स्वतंत्र करा. इतर तालुक्याचे जे लोक येणार असत जर ऑनलाईन ते जर करून घेणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे तर 2 दिवसात जर सुधारणा नाही झाली तर इथं कोणाला आम्ही डोस घेऊन देणार नाही. सरकारचे ऑनलाईनचा निर्णय चांगला आहे, परंतु अंध अपंगांचं काय, ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांना काय, त्यांनी कसं ऑनलाईन करायचं, जे आदिवासी बांधव आहेत ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही आहे त्यांनी ऑनलाईन करायचं कसं, हा जर कुठं मोठा गंभीर प्रश्न आहे. तर खऱ्या अर्थाने माझं प्रशासनाला एवढं सांगणं आहे की आपण ऑनलाईन पद्धतीमध्ये शक्य होत नाही आहे ऑफलाईन सुरू करा, आणि ऑफलाईनमध्ये 18 ते 44 जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खुलं करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. याप्रसंगी तालुका विद्यार्थी सेनेचे अजय गाडेकर, शहर संघटक आदित्य घोडके आदी हजर होते. न्यूज रिपोर्टर संदीप पावळ, एस9 मीडिया, राहता.